नमस्कार मित्रांनो, शेळ्यांमध्ये हसाडी बसणे म्हणजे काय हा एक खूप जणांनी मला प्रश्न विचारला, तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय. तर हसाडी बसणे म्हणजे काय, तर त्याच्यासाठी हसाडी म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. ऍक्च्युली हसाडी म्हणजे एक हिरवी माशी असते, ही सगळीकडे असते, पण शेळ्यांवर जर ही बसली तर तिचा ज्यावेळेस ती शेळ्यांच्या अंगावर बसते त्यावेळेस तिला म्हणतात हसाडी बसणे. हे सगळ्यात थोडक्यात सोपं लॉजिक आहे, पण आता नेमकं काय होतं ते मी तुम्हाला सांगतो. आता हसाडी बसणे म्हणजे काय, ही हसाडी म्हणजे हिरवी माशी. तर ही हिरवी माशी काय होते, शेळ्यांच्या म्हणजे शेळ्यांना जर एखादी जखम झाली असेल तर हिरवी माशी ती ही त्या शेळ्यांच्या जखमेवर बसते, किंवा जी शेळ्यांची घाण जागा किंवा अस्वच्छ जागा असते त्या जागेवर बसते. शक्यतो ज्यावेळेस शेळ्या ह्या म्हणजे शेळ्या ज्यावेळेस पिल्ले देतात त्यावेळेस त्यांचा जो झार बाहेर पडत असतो त्यावेळेस ती जागा जी असते ती पूर्ण घाण होते. जर आपण ती जागा जर वेळेवर व्यवस्थित धुतली नाही तर ही माशी त्या जागेवर बसते. मॅक्झिमम शेळ्यांमध्ये हा प्रकार आहे. त्याच्यानंतर ही ज्यावेळेस शेळी म्हणजे ही हिरवी माशी ज्यावेळेस शेळ्यांच्या जखमेवर किंवा अस्वच्छ जागेवर बसते त्यावेळेस ही लगेच अंडे देते. आता ह्या अंडे ज्यावेळेस ती देते त्या अंड्यांचं रूपांतर लगेच आळ्यामध्ये होतं, आणि हे होण्यासाठी खूप खूप कमी कमी वेळ लागतो. म्हणजे जास्तीत जास्त एक 3 ते 4 तासांमध्ये तिच्या अंड्यांचं रूपांतर हे आळ्यांमध्ये होऊन जात. आता या आळ्या ज्या आहेत ह्या 2 दिवसांमध्ये 6 ते 7 पट म्हणजे प्रमाणात वाढतात, आणि आकारांमध्ये ज्यावेळेस ती शेळी म्हणजे ज्यावेळेस ती माशी जी आहे हसाडी माशी ज्यावेळेस ती अंडे देते त्यावेळेस ती अंडे आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत या प्रकारात असतात, पण एकदम एक म्हणजे मॅक्झिमम 1 दिवसाच्या आत हे यांचं त्या अंड्यांचं मोठ्या अळ्यांमध्ये रूपांतर होतं, आणि त्या अळ्या 6 ते 7 दिवसात परत दुसरे अंडे देऊन परत ते आणखी त्याचं प्रमाणात वाढत, आणि या अळ्या नंतर ती जखम म्हणजे त्या जखमेवर जखमेच्या आतमध्येच जातात आणि ती जी जखम आहे ती मोठी मोठी करायला चालू करतात. त्याच्यामुळे जखम जी आहे ही मोठी होते. हे याला म्हणतात हसाडी बसणे. आता हसाडी बसल्यावर त्याला उपाय काय, तर हसाडी बसल्यावर उपाय म्हणजे फक्त तिचा जो म्हणजे ज्या आळ्या आहेत त्या जखमेमध्ये गेलेल्या त्या पूर्ण बाहेर काढणे आणि जखम स्वच्छ करणे हा एकच उपाय आहे हसाडी बसल्यानंतर. तर मग आता जी हसाडी बसल्यानंतर ज्या आळ्या बाहेर काढण्यासाठी काय करावं, तर त्याच्यासाठी आपण 3 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. सगळ्यात सुरुवातीला म्हणजे टर्पेंटाईन नावाचं एक ऑइल भेटतं, टर्पेंटाईन नावाचं एक लिक्विड औषध आहे याचा वापर करायचा. दुसरा म्हणजे कारल्याच्या वेलाचे जे पानं असतात त्याचा वापर करायचा, किंवा रक्षक म्हणून एक मार्केटमध्ये 10 रुपयाला पावडर आहे त्या पावडरचा वापर करायचा. तर टर्पेंटाईन सगळ्यात सुरुवातीला आपण विचार करू टर्पेंटाईनचा. तर टर्पेंटाईन नावाचं हे एक लिक्विड ऑइल आहे. हे औषध जर तुम्ही घेऊन त्या शेळ्यांच्या जखमेवर टाकलं तर यामुळे त्या शेळीला खूप त्रास होतो, म्हणजे हे म्हणजे एक आग होते त्या जखमेची, परंतु त्या शेळीच्या जखमेमध्ये जेवढ्या काही आळ्या असतील त्या आपोआप बाहेर येतात, आणि काही आळ्या जर हे प्रमाण जर जास्त टाकलं तुम्ही तर त्या आतमध्येच मरतात. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे कारल्याच्या वेलाची जी पानं आहेत ती पानं घ्यायचे, त्याचा ज्यूस काढायचा, म्हणजे हातावर जर ही पानं चोळले तर त्याच्यातून काही थेंब निघतात, ते थेंब जे आहेत किंवा तुम्ही मिक्सरमधून काढले तर त्याचा ज्यूस काढायचा. हा ज्यूस शक्य होईल तेवढा घट्ट करायचा जर तुम्ही मिक्सरमधून काढत असाल तर, आणि तो त्या शेळीच्या जखमेवर टाकायचा. त्या जखमेवर टाकल्यानंतर त्या शेळीच्या जखमेमध्ये जेवढ्या काही आळ्या आहेत त्या सगळ्या आळ्या होईल तेवढ्या लवकर बाहेर येतात आणि तिची जखम सुद्धा भरून निघते. जर तुम्ही कारल्याचा जर रस त्या जखमेवर टाकत असाल तर तुम्हाला दुसरं कोणतं औषध जखम भरण्यासाठी लावायची गरज नाही, फक्त कारल्याच्या औषधाने त्या आळ्या पण बाहेर येतात आणि जखम पण भरून येते. आणि तिसरा उपाय म्हणजे रक्षक पावडरचा वापर करणे. आता रक्षक नावाची ही गॅमेजन सारखी पावडर आहे, ही जर पावडर तुम्ही तिच्या जखमेवर टाकली तर दुसऱ्या वेळेस माशी त्या जखमेवर बसत नाही या पावडरच्या वासामुळे जोपर्यंत ही पावडर आहे तोपर्यंत. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्या जखमेमधल्या जेवढ्या काही आळ्या आहेत त्या पण पटापट बाहेर येतात. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर ही पावडर एखाद्या वेळेस शेळीने चाटली तरी तिला कसल्याही प्रकारचं नुकसान होत नाही. त्याच्यामुळं ज्यावेळेस शेळीवर हसाडी बसते आणि त्या शेळीच्या जखमेमध्ये आळ्या होतात त्यावेळेस ह्या 3 पैकी 1 प्रकार तुम्ही निवडावा. शक्यतो होईल तेवढं जास्तीत जास्त प्रमाणात कारल्याच्या वेलाच्या पानाचा वापर करावा.
कारण की हे एक नॅचरल पद्धत आहे, याच्यामुळे शरीराला कसलाही अतिरिक्त त्रास होत नाही आणि जखम जे आहे ही होईल तेवढं लवकर भरून येते आणि आळ्या पण लवकर बाहेर पडतात। त्याच्यामुळं कारल्याच्या वेलाचा वापर करणं हे एक प्रिफर्ड सोल्युशन आहे ज्यावेळेस हसाळी बसते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील नवीन येणाऱ्या व्हिडिओंसाठी। धन्यवाद।